नमस्कार, मी उमेश पाटील विथ फॉर्म यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, इकडे आपण शेवग्याचा पाला टाकलाय, तिकडे आपले बदक व्यवस्थित खात आहेत आणि बाकीच्या कोंबड्या अशा पूर्ण अशा जिकडे तिकडे बसल्यात. कारण मित्रांनो, काय झालंय की आता सकाळी खूप असं ऊन होतं आणि डायरेक्ट अचानक पाऊस आला होता आणि आता पूर्ण वातावरण तुम्ही बघत असाल तर पूर्ण पावसाचं वातावरण झालेलं आहे आणि त्याच्यामुळं कोंबड्या ह्या लगेच तुम्हाला सुस्त अशा दिसायला सुरुवात होतात. तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं की आपल्याला पाण्यामध्ये हे आपल्याला लसूण टाकायचं आहे, लसणाचं पाणी आपल्याला द्यायचं आहे. आता इकडे आपण लसणाचं पाणी ठेवलं आहे, त्याच पद्धतीने इकडे आता इकडे कोंबड्या पितात आपल्या लसणाचं पाणी. तुम्हाला आता दिसत असेल हे बघा, हा लसूण आहे आणि हा पूर्ण आपण मिक्सरला वाटायचा. हे बघा, असं बारीक करायचा, मिक्सरला वाटायचा आणि त्याच्यानंतर आपल्या पक्ष्यांना हे पाणी ठेवायचं. हे किमान आपण 3 ते 4 दिवस असं कंटिन्यू द्यायचं, जेणेकरून कोंबड्यांना सर्दी, शिंका किंवा खोकळा ह्यासारखे जे प्रकार असेल तर कुठेतरी लगेच कमी होणार आहे. आणि बघत असाल तर इकडे सर्व ठिकाणी तुम्हाला कोंबड्या ह्या अशा नॉर्मल एकदम, कारण कसं आहे वातावरण चेंज होतं आणि त्याच्यामुळे लगेच हे सगळ्या गोष्टी म्हणजे प्रॉब्लेम आपल्याला व्हायला सुरुवात होतं आपल्या कोंबड्यांना. तर बाकीच्या कोंबड्या पूर्ण अशा इकडे सगळीकडे फिरत आहेत, काही ठिकाणी नॉर्मल अशा शांत बसल्याचं. कारण कधी कधी काय होतं की आपण सांगतो की भरपूर अशा शांत आहेत, पण मित्रांनो जेव्हा त्यांचं पूर्ण असं खाऊन झाल्यानंतर तर त्या एकाच ठिकाणी आराम करतात आणि आपल्याला वाटतं की काहीतरी त्यांना रोग वगैरे आहे का, तर तसं काही नसतं मित्रांनो. ते बघा इकडे नेपेरची मजा घेताना, पूर्ण नेपेरची त्यांनी आता वाट लावलेली आहे आणि बाकीच्या कोंबड्या इकडे आपल्या ह्या फिरत आहेत. हे आपलं कोंबडा आपले हे सगळे आणि बदक आपले तिकडे आहेत, तर त्याच्यामुळं आपला डक पॉईंट आता एकदम खाली आहे आणि आता हा आपला पूर्ण फ्री रेंज एरिया. इकडे बघत असाल तर इकडेसुद्धा आपल्या कोंबड्या मस्तपैकी गवत खात आहेत. मित्रांनो, काय झालं आहे की गवत ह्यावर्षी भरपूर असं आहे कोंबड्यांना, त्याच्यामुळं भरपूर अशा कोंबड्या ह्या गवत खात आहेत. म्हणजे जेव्हा आपण फीड टाकतो त्याच्यानंतर मग कोंबड्या ह्या आराम. आणि आपल्याला एक कॉमेंट आली होती की फ्री रेंजमध्ये कोंबड्यांचं वजन वाढतं का, किंवा मग आपला फ्री रेंजमध्ये कोंबड्या पाळून आपला लॉस होतो का, तर ह्याबद्दलच आता आपण पूर्ण अशी चर्चा करूयात. तर मित्रांनो, कसं आहे की फ्री रेंजमध्ये आता मी सांगायचं झालंच तर बघा, एकदम आपण जाड लागवड केली, म्हणजे इथे तुम्हाला गवतीचा दिसतो आहे, इथे आंबा आहे, तिथे शेवगा आहे, इथे नेपेर आहे, परत शेवगा, नेपेर, शेवगा, आंबा, ह्या सगळ्या ह्या पद्धतीने. आणि इकडे तुम्हाला दिसतं ते पूर्ण असं गवत, परत शेवगा, परत हे, परत केळी, तर अशा पद्धतीने पूर्ण असं जाड आपण हे लागवड केलेली. तर याचा फायदा काय मित्रांनो, की तुम्ही समजा पक्ष्यांना तुमच्या 2 किंवा 3 वेळ फीडिंग करताय, पण जी गावठी कोंबडी आहे ती उकिरड्यावर चरणारी कोंबडी. आता तुम्हाला दाखवतो, आपला तिकडे उकिरडा आहे, तर त्या उकिरड्यावर तिकडे आता तुम्हाला कोंबडी दिसत असेल, ती बघा तिकडे कोंबडी. तर कशी आहे की ती उकिरड्यावर चरणारी अशी कोंबडी आणि हा पूर्ण एरिया, म्हणजे तुम्हाला दिसत असेल हा पूर्ण असा आपला हा फार्म आहे, टोटल फार्म आहे आणि फार्ममध्ये तुम्हाला जिकडे तिकडे तुम्हाला गवत हे दिसून येत आहे. तर मित्रांनो काय आहे की समजा तुमच्या कोंबड्या आहेत तर ती शेडमधून सोडल्यानंतर ती पूर्ण धाव मारेल इकडे आणि तुम्ही समजा तिकडे टाकलं असेल खायला, ते खाल्यानंतर कोंबडी पूर्ण अशी इकडे येणार, जशा तुम्हाला इथपर्यंत ह्या कोंबड्या इकडे दिसत आहेत गवत खाताना. तर होणार आहे काय मित्रांनो, की समजा तुम्ही फ्री रेंजमध्ये ह्या सगळ्या गोष्टी लावल्याच नाही, म्हणजे शेवगाने लावला, केळीने लावली, गवतीच्याने लावला, नेपेरने लावला, केळी, त्याच्यानंतर पपई किंवा अजोला ह्यासारख्या गोष्टी तुम्ही काहीच केल्या नाही, तर तुमच्या कोंबड्या काय करणार की शेडमधून सोडल्यानंतर एकदा तुम्ही खायला घातलं तिला की ती काय करणार आहे, खाल्यानंतर पूर्ण असा एरियामध्ये फिरणार आहे. मग तिच्या काय होणार की कॅलरीज तिच्या सगळ्या वेस्टेज जाणार आहेत, म्हणजे त्या याचा काहीच फायदा होणार नाही आणि त्याच्यामुळं काय होणार आहे की आपल्या पक्ष्यांचं वजन वाढ हे कमी होणार आहे. तर ह्यासाठी मित्रांनो आपल्या कोंबड्यांना आता दिसत असेल तुम्हाला गवत, तर ह्याच पद्धतीने आपल्याला जिकडे तिकडे स्प्रिंकलर लावायचे आहेत किंवा मग पाणी मारायचं, जेणेकरून आपल्या उन्हाळ्यामध्येही आपल्याला गवत हे बऱ्यापैकी आपल्या फार्ममध्ये राहणार आहे. तर ह्यासाठीच मित्रांनो कसं आहे की लोक कसं करतात की फ्री रेंज भरपूर असा एरिया करतात आणि झाडच नाही आहे, तिथे पूर्ण दगड आणि मातीच असते, तर अशा वेळेस काय होतं की त्यांची एनर्जी वेस्ट होते, जे खाल्लेलं असतं तेही वेस्ट जातं आणि त्याच्यामुळं आपल्या पक्ष्यांचं वजन वाढही होत नसते. तर यासाठी मित्रांनो आपल्याला फ्री रेंजमध्ये अशा पद्धतीने पूर्ण अशी झाडांची लागवड करायची आहे, जेणेकरून एक तर त्यांना सावली होणार आहे, कोंबड्या स्ट्रेसमध्ये जाणार नाहीत उन्हामुळं, आणि दुसरी गोष्ट सांगायची झालीच तर आपल्या पक्ष्यांना हे खाद्याचं नियोजन आपल्याला करता येतं. म्हणजे कसं की जेव्हा आपण फीडिंग टाकतो, समजा आपण किती वेळ टाकणार आहे 3 वेळा,
मग मधल्या पिरियडमध्ये कोंबडीला काहीतरी खायला भेटलं पाहिजे. मग ती सुबाबूळचा पाला खाईल, त्याच्यानंतर शेवग्याचा पाला खाईल, त्याच्यानंतर इकडे गवत दिसतंय तिकडे आजोला आहे, आजोला खाईल, केळीचा पाला खाईल, पपईचा पाला खाईल, अशा काही काही गोष्टी खाऊन ती आपला उदरनिर्वाह करणार आहे. तर कसं मित्रांनो, ह्यासाठी आपल्याला फ्री रेंजमध्ये तुम्ही किती मोठा फ्री रेंज करा काही प्रॉब्लेम नाही, पण त्याच्यामध्ये व्यवस्थित झाडं लावा, व्यवस्थित सगळ्या गोष्टी ठेवा, जेणेकरून त्यांनी जिकडे आता बघा ही समजा कोंबडी आता तिला समजा इथे गवत वगैरे खायला भेटलंच नाही तर ती काय करणार आहे की ती वेस्ट तिचं सगळं जे खाल्लेलं आहे आपण दिलेलं ते पूर्ण असं वेस्टेज जाणार आहे. तर त्यामुळे तिचं काय होणार की एनर्जी फुकट जाणार आहे आणि तिचं वजन वाढी होणार नाही. तर यासाठी मित्रांनो आपल्याला कोंबड्यांना फ्री रेंजमध्ये जर ठेवत असाल आणि तुम्हाला वजन व्यवस्थित वाढवायचं असेल तुम्हाला फ्री रेंजमध्ये या सगळ्या गोष्टी आपल्याला ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून आपली कोंबडी ही स्ट्रेसमध्ये जाणार नाही. स्ट्रेसमध्ये नाही गेली तर आपल्या कोंबडीचं वजन वाढ हे नक्कीच होणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.